तीन कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर तबलिकी जमातचे निजामुद्दीन कनेक्शन असलेले आठ रुग्ण यवतमाळात आढळले आणि जिल्हा प्रशासनासह नागरिक हादरले प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने कोरोना रुग्ण वास्तव्याला असलेला परिसर शटडाउन केला असला तरी घाबरलेल्या नागरिकांनी आपल्या परिसरात नव्हे तर आपल्या गल्लीतच कुणी शिरकाव करू नये म्हणून गल्ल्या बंद केल्या आहेत यवतमाळच्या तारपुरा आठवडी बाजार शिंदे नगर प्रभास सोसायटी आदि भागात नागरिकांनी आत्मनियमन करीत आपल्या गल्ल्यात बंदीच करून टाकल्या आपल्या आपल्या भागात आपल्या भागात कोणी व्यक्ती येऊ नये म्हणून व गल्लीत येणाऱ्या रस्त्यावर बांबू बांधून कुठे लाकडी ओंडके आडवे टाकून तर कुठे साड्या व पडदे बांधून नागरिकांनी आपापल्याला सुरक्षित केल्याचे चित्र दिसून येत आहे यवतमाळच्या याच परिसरात तबलीखी जमातीचे कोरोना संशयित आढळल्याने नागरिकांची धाकधूक वाढली आहे आपल्या आसपास राहणारच कोरोनाबाधितांच्या संपर्कात होते हे समजतात नागरिक रस्त्यावर आले आणि आपल्या सुरक्षिततेसाठी म्हणून आपल्या गल्ल्या बंद केल्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गल्ली व कॉलनी सीमा बंद करण्यात आल्या आहेत कोरोनासारख्या भीषण संसर्गाने आठ रुग्ण शहरात नव्याने आढळल्याने शहरात चांगलीच घबराट पसरली आहे अफवा देखील जोरात पसरत आहेत सध्या शहरात कलम एकशे चव्वेचाळीस कलमा अंतर्गत संचारबंदी असल्याने व शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने शहरातील अनेक रस्त्यावर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे त्यामुळे शहराच्या परिसरातील नागरिक अंतर्गत रस्त्याच्या येण्याजाण्यासाठी वापर करीत आहेत सध्याच्या या बिकट परिस्थितीत कोणावरही विश्वास ठेवून चालणार नाही म्हणून आम्ही स्वतःही नाकेबंदी करत असून फक्त आमच्या भागातीलच लोक येथून ये करू शकतात असे येथे असणाऱ्या तरुणांनी सांगितले सोबतच परिसरात भाजी व फळ विक्री करण्यासाठी येणाऱ्या लोकांवरही येथील नागरिकांची नजर आहे गल्लीत प्रवेश न देता त्याला तेथेच थांबवून त्याची ओळख परेठ घेऊनच या भागातील लोक व्यवहार करीत आहेत एकंदरीतच नव्या आठ रुग्णांनी नागरिकांचे भय तर वाढविलेच शिवाय ते स्वतःहून गर्बंदिस्त झाल्याचे चित्र आहे